वाढदिवसा निमित्त मान्य श्री रवींद्र दापोलकर उपसरपंच ट्रॉफी 2022 चं हे भव्य दिव्य पर्व या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना. पहिला सामना जिंकला होता खरं तर या मैदानावरती पोंजे टीमने, त्यानंतर दुसरा सामना जिंकला वाघोली संघाने आणि तिसरा सामना तुम्ही आता पाहताय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही पाहता उलवे संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला बघा, एका खेळाडूची जीन्स आहे हे पंचनामा दर्शवतात, त्यामुळे जो का निर्णय असेल ती कमिटी घेईल आणि त्या निर्णयाचा सन्मान मात्र दोन्ही संघांना करावा लागेल. आपण पाहता या सध्याच्या घडीला सोमनाथ, खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक नवीन नियम आले, ज्यामधला महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही तुमच्या टीमच्या जर्सी परिधान करून स्पर्धेमध्ये दाखल व्हा, आणि अगदी चांगला निर्णय. आणि त्याचबरोबरने स्ट्राईक रोटेशन असेल, आपण पाहता कॅप फलंदाज जेव्हा बाद होईल झेलबाद तेव्हा नवीन फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडला येईल, अशा अनेक नियमावली मात्र आता या स्पर्धांमध्ये चालू आल्या. आणि इथे मात्र एक शिस्तबद्ध असं आयोजन तुम्ही आज या ओवळे नगरीमध्ये पाहताय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सर्वमान्य पाहुण्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. जाऊया पुण्यात आमचे प्रशांतजी मुंगाजी यांच्याकडे. उल्वा संघाचा एक खेळाडू त्याची ट्रॅक पण नाही आणि शूज पण नाही, दोन धाव्याची पॅनल्टी उल्वा संघाला डिक्लेअर झालेले. प्रशांत ते पॅनल्टीसाठी तयार होते, फक्त आपल्याला घोषित करायचं बाकी होतं, कारण जेव्हा अनाउन्समेंट केली असं वाटलं होतं की काहीतरी रोशन एवढी मोठी टुर्नामेंट आहे तर तुमची तर तुम्ही ट्रॅक पण घालू शकत नाही, हे लाजेची बाब आहे. नक्कीच, कारण क्रिकेटची मोठी स्पर्धा आणि सध्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे जण खरं तुम्हाला पाहत आहेत, त्यामुळे आपण देखील सहकार्य करणं फार गरजेचं राहील. डावाला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी एनसीसी उल्वे टीमचा गोलंदाज यावेळी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती येतोय. महेंद्र मडवी, ईशांत गायकवाड हे देखील आमच्या समवेत बऱ्याच दिवसानंतर जॉईन झालेत, त्यांचंही स्वागत. आणि त्यांनी देखील ड्रेसिंग केलेलं नाहीये 12 प्लेयर. आणि निशांत गायकवाड पहिलं षटक फेकेल, समोर फलंदाज आहे डोंगराच्या पाडा टीमचा प्रतीक पाटील आणि प्रदीप पाटील, नॉन स्ट्राइकिंग एंडला असेल रोहित डोंगरे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, क्रिकेटचं मादक सौंदर्य डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेमध्ये, शॉर्ट एक्सा कव्हर आणि गलीच्या मधून बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. चार धावसाठी मात्र येतोय पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती हा चौकार खरं तर आलाय फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. सुरुवातीलाच आक्रमण सुरुवात झाली की एखाद्या गोष्टीचा शेवट हा नेहमी चांगला होता असं म्हटलं जातं, आणि इथे मात्र हा पहिला चौकार भरपूर चांगला टायमिंग. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही आता महेंद्र मडवी त्याच्या अगेन्स्ट हल्ला बॉल आणि त्यानंतर मात्र कमालीचं प्रत्युत्तर, चांगला बॉल डिलिव्हर केला. पहिला बॉल उजव्याच्या अतिरिक्त बाहेर होता, त्याला फक्त कट केलं गॅप शोधला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र कमबॅक करून देणारा हा चेंडू गुड लेंथ वरून टेक ऑफ केला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. महेंद्र तयार पुन्हा एकदा. इथे गुडगा टेकलाय मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याची संधी आणि ही संधी गमावली आहे. झेल उडाला तेव्हाच महेंद्र इकडे तिकडे पाहत होता की कोण झेल घ्यायला येईल का, आणि नंतर त्याने प्रयत्न केला. जर का सुरुवातीपासून त्या झेलमध्ये त्याने लक्ष केंद्रित केलं असं तर नक्की हा झेल त्याला कॅरी करता आला असता, परंतु इथे खरं तर अनावधानाने जीवनदान मिळालं प्रदीप पाटीलसारख्या एका आक्रमक फलंदाजाला, जीवनदान मिळालं डोंगराच्या पाडा टीमच्या प्रमुख फलंदाजाला. एक रन्स मात्र या बॉलवरती आली ती म्हणजे डोंगराच्या पाडा टीमला. तळोजा MIDC परिसरामधला हा संघ आणि तुम्ही पाहता अगदी झपाट्याने विकसित होत चाललेला उल्वानोड परिसर आणि त्या गावाचा हा संघ उल्वा. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न यावेळेस उजब्याच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांचा इशारा व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. हॅलो अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक स्वेअर चेंडू प्रशांत मुंगाजी खरं तर पुन्हा एकदा त्यांच्या समवेत आज समालोचन करण्याची संधी ओवळे गावचे आमचे ते मित्र. इथे देखील कॉपी बुक स्टाईल फटका इन साइड आउट फुल फेस ऑफ द बॅट पोहोचत एवढंच चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र आणखीन दोन धावा, थ्रो चांगला होता मयूरच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र पुन्हा या दोन धाबा आल्या. दोन रनच्या मध्ये धाबा संख्येत बार धाबा स्कोअर कार्ड मध्ये पाहायला मिळतील, त्या म्हणजे बिनबाद 8 धाबा. शांत आणि संयमी सुरुवात, पहिल्या बॉल होती चौकार, त्यानंतर महेंद्र मडवीनं केलेलं कमबॅक. जर का झेल पकडला असता तर हे षटक इकॉनॉमिकल ठरलं असं, कारण एक विकेट देखील प्रदीप पाटीलच्या स्वरूपात मिळालं असं उल्वे संघाला. ब्ल्यू जर्सी परिधान केलेले हे खेळाडू लेफ्ट स्ट्रोक मिड ऑन मध्ये त्या ठिकाणी पॅडी,
चांगली फिल्डिंग बॉलला थांबवलं तदनंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. बघा एक एक संधी त्या संधीचं सोनं मात्र करत असताना हे दोन्ही फलंदाज क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं किंबहुना हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि ते मात्र केलंय या दोन्ही फलंदाजाने. प्रेशर कशा पद्धतीने क्रिएट करावा खरं तर हे त्याने दाखवून दिलंय या क्षणाला फलंदाजी करत असताना. चांगली बॉलिंग परंतु खराब क्षेत्ररक्षण इथे देखील अलॉंग द कार्पेट त्यानंतर चांगला थ्रो ऐलेश खरं तर पॅडी आहेत पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा क्विक सिंगल चोरटी धाव पूर्ण केली या दोन्ही फलंदाजाने आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डोंगराचा पारा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली बिनबाद 11 धावा. बघा आज 10 संघ आहेत त्यामुळे प्रत्येक संघाना विनंती आहे आपण 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे. जो तुम्हाला टाइम दिलाय आमच्या आयोजकांनी त्या वेळेमध्ये तुम्हाला 5 षटकांचा खेळ समाप्त करायचा आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे एका संघाला बाय मिळेल पण तो संघ कोणता असेल. आणि जर विचार केला तर या ठिकाणी रोशन ज्या खेळाडूचा जेल सोडलाय ना त्याच खेळाडूनं जी मागची 2 वर्षापूर्वी नाईट स्पर्धा झाली होती डे नाईट झाली होती तेव्हा 6 चेंडूमध्ये 6 षटकार याच खेळाडूनं लागले होते परंतु वेला होती त्यावेळी तो चांगला फलंदाज होता परंतु आताही जेल जरी सुटला असला तरी प्रेशर आहेच गोलंदाजांवरती भरपूर चांगली कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. येस डेफिनेटली क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं म्हणजे एक अवघड गोष्ट आहे. तुम्ही एका वर्षामध्ये स्वतःला सिद्ध करून प्रसिद्ध होत आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स देणं हे फार गरजेचं असतं आणि इथे मात्र प्रदीप पाटीलला मिळालेलं जीवनदान बघूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये तो काय आपल्या संघासाठी योगदान देतो. आणि दुसऱ्या बाजूने मात्र पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल विकेटसाठी NCC उलवे टीमच्या गोलंदाजांना. सेकंड बॉलर आहे गोलंदाजी मार्गपदी चंदन मडवी गोलंदाजी मार्गपदी कमी वयाचा खरं तर हा गोलंदाज यावेळी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि इथे मात्र त्याला चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करून द्यावी लागेल. दोन्ही फलंदाज जर का आपण पाहिलं 3-3 चेंडू फेस केले आणि त्यांनी 5-5 रनचं योगदान दिलं एक अवांतरन्स देखील पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट भरपूर चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी सरळी अष्टीरक्षक मयूर पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. या लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल आणि अशा लेंथवरती जर का तुम्हाला चांगले फटके खेळायचे असतील तर तुम्हाला फुटवर्कचा वापर देखील करावा लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला देखील सतत सराव त्याचबरोबर अभ्यास करावा लागतो फटके कशा पद्धतीने खेळले जातील कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर केला जाईल फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये कशा सुधारणा होतील याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. लाऊड अफील एज लागली स्वीट साऊंड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करत असताना प्रदीप पाटीलच्या स्वरूपात डोंगराच्या पारा टीमला. रोहित बाजला माफी असावी रोहित हा खेळाडू बाजलाय आणि इथे मात्र पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. अगदी हलकासा किंचितसा आवाज आणि पंचांचा योग्य निर्णय आणि बॅटला स्पर्श करून बॉल गेला होता मयूरच्या हातामध्ये कम बॅक करून देणारा हे षटक रोहित पाचाला परंतु प्रदीप अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या मैदानात तुम्ही पाहताय खरं तर आजच्या दिवसातील हा 3रा सामना नवीन फलंदाज अक्षय कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोन्ही अतिशय ताकदवर संघ आहेत आणि विजयासाठी आसुसलेले हे दोन्ही संघ आहेत. आणि मागील काही दिवसापूर्वी उल्वेस संघाची चमकदार कामगिरी आपण एका स्पर्धेमध्ये पाहिली. ऐलेश मात्रे खरं तर या टीममधला एक चांगला खेळाडू मयूर पाटील प्रितेश पाटील त्यानंतर योगेश पाटील स्वतः किरण पाटील उत्कृष्ट समालोचक आणि त्याचबरोबर सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व चांगला संघ आहे अगदी बॅलन्स संघ आहे आणि त्याचबरोबर निलेशी खारकर देखील या टीममध्ये आहेत. खरं तर या सर्वांचा आपण आवाजून उल्लेख करूया. एकूण धावा धावफलकावरती आहेत 1 गडी बाद 11 षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली चंदन मडवी या खेळाडूच्या माध्यमातून. नवोदित खेळाडूंना इथे खरंतर प्लॅटफॉर्म या टीमनं दिलंय संघाचं भविष्य आहे ज्यामुळे त्याच्यावरती खरंतर ही जबाबदारी दिली आहे. हळूहळू हा खेळाडू मात्र अतिशय परिपक्व होईल आणि भविष्यामध्ये उलवे संघासाठी त्याचं मोठं योगदान राहील या 3 मात्र शंका नसणार आहे. अक्षय तयार यावेळेस लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट बॉलला मात्र डीपेक्षा कव्हर डिझनमध्ये ढकलले पहिली धावा अतिशय वेगानं पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील बघता कम्प्लीट झाल्या. एखाद्या खरं तर सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जातो गार्डनमध्ये आणि अगदी शांतपणे त्या ठिकाणी वॉक करत असतो अशा पद्धतीने या 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूने. चांगल्या पद्धतीची रणनीती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे खरं तर काळाची गरज आहे आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये खराब चेंडूवरती आक्रमण करत मोठे फटके खेळणं स्विच इटचा प्रयत्न झाला होता डायरेक्ट इटची संधी थ्रो थोडासा लेझी झाला
खरतर या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल ऍड होईल डोंगराच्या पारा टीमच्या धावफलकावरती. प्रदीप आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय कडू. या दोन फलंदाजांमध्ये आता मोठ्या भागीदारीची गरज आहे टीम डोंगराच्या पाड्याला, कारण आपण पाहिला पहिल्या सामन्यामध्ये अगदी एकतर्फा विजय संपादित केला होता पोहिंजा टीमने, आणि त्यानंतर तुम्ही पाहिला वाघीलवाडा संघाने देखील एक मोठा धक्का दिला वरचे ओळे संघाला. इथे देखील संघर्ष तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. लव्ह केलाय बॉलला, मगाशीच प्रवीणने उल्लेख केला गतवर्षी या खेळाडून खरं तर डे नाईट स्पर्धेमध्ये हाहाकार माजवला होता आणि पुन्हा एकदा इथे आक्रमणाला सुरुवात केली. पहिला मोठा फटका डोंगराच्या पाया टीमला येतो प्रदीप पाटील या खेळाडूच्या बॅटमधून. टायमिंग चांगलं होतं, खरं तर अगदी लेंथ बॉल होता आणि चांगला पिकअप केला बॉलला ऑन साइड मध्ये व्ही सेप मध्ये. हा फटका लेदर क्रिकेटमध्ये सोमनाथ अशा पद्धतीचे फटके आपण नेहमी पाहिले ज्यामध्ये टायमिंग वरती जास्त भर दिला जातो, परंतु इथे टायमिंग प्लस ताकद या दोन्ही गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळाल्या. प्रदीप पाटीलच्या बॅटमधून सहा धावा आल्या डोंगराच्या पाऱ्या टीमला. जखमी बाघ घायल शेर ज्या खेळाडूला मात्र जीवांना दिलं होतं तो खेळाडू. इन साइड आउटचा पुन्हा एकदा चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा हा चौकार होतो, वेलकम बाउंड्री फॉर डोंगराच्या पाऱ्या टीम. चांगला फटका लगातार दोन, खर तर चंदन मडवीचं हे षटक निर्णायक ठरलं होतं, परंतु शेवटच्या दोन बॉलवरती येणाऱ्या दहा धावा एकूण धावा धावफलकावरती आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर. 24 धावा एक गडी बाद 24 अशी ही धावसंख्या. पहिल्या चार बॉलवरती सोमनाथ फक्त 3 धावा दिल्या होत्या, एक गडी मात्र त्याने प्राप्त करून दिली आपल्या संघाला, परंतु शेवटचे दोन बॉल खरं तर संयम जो दाखवला पहिल्या काही बॉलवरती प्रदीपने तो संयम त्याने बाजूला ठेवला आणि त्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली. दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके, दहा धावा मात्र या बॉल वरती आल्या आणि एकूण धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी एक गडी बाद 24 धावा. बघा नेक्स्ट मॅच साठी आदित्य 11 शिरडोन आणि कोपर या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही इथे अनाउन्समेंट करतो. पहिला कॉल असेल, जशी इनिंग संपेल आपण तात्काळ इथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आदित्य 11 शिरडोन आणि कोपर असे हे दोन संघ असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतो आपण लगेचच इथे रिपोर्टिंग करा. सागरबाई गायकवाड खरतर ओळे संघाचा आणखी एक गुणवान खेळाडू त्याची उपस्थिती. मैदानाच्या आतमध्ये दोन षटकं संपली गेली, एकूण धाबा धावफलकावरती आहेत एक गडी बाद 24 धाबा. फलंदाज स्ट्रॅकिंग एंडला पुन्हा एकदा येतोय. बघा एक अनऑर्थोडॉक्स टाईप पद्धतीचा हा खेळाडू आहे प्रवीण, ज्या खेळाडूची ग्रीप पकडण्याची एक पद्धत वेगळी आहे आणि तो स्वतःला ऍडजस्ट करून घेतो आणि चांगली फटकेबाजी देखील करतोय आणि म्हणूनच या खेळाडूला मात्र 5 रन केले टॉप ऑर्डरला. खरतर रोहित पाटील कोपुरलीचा इथे हा मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची आणखीन एक संधी. इथे मात्र ही संधी गमावलेली नाहीये, संधीचं सोनं केलं महेंद्र मडवी या गोलंदाजाने, परंतु इथे ब्रेक थ्रू मात्र मिळालाय तो म्हणजे उलवे संघाला. अक्षय खरतर हा खेळाडू बाद होतोय अक्षय कडू. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला तुम्ही पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीन मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ग्रीप पकडली होती बॅटची अगदी वेगळ्या पद्धतीची ग्रीप आणि त्यानंतर मात्र हा मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र हा विकेट. चांगला झेल आणि चांगलं कमबॅक चांगलं प्रत्युत्तर असं म्हणतात, खरं तर प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्हाला देखील सामर्थ्यवान व्हावं लागतं, धाडस दाखवावं लागतं आणि ते धाडस खरं तर या खेळाडून दाखवून दिलंय. विकेटची प्रतीक्षा होती, तो विकेट मात्र आपल्या टीमला इथे मिळवून दिलाय. अजय ठोंबरे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. तळोजा MIDC परिसरामध्ये आपण पाहताय घोट संघ असेल, तोंडरे संघ असेल, त्याचबरोबर खैरणे संघ असेल, नितलस संघ असेल, या संघांमध्ये आणखीन एक चांगला ताकदवर संघ सोनिया पावशे जो नितलस संघाचा एक लहान खेळाडू लाजवाब खेळाडू करतो. त्याचा खेळ आम्ही पाहिला डेरोली नाईट स्पर्धेमध्ये बोलतो. आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मोठं स्वप्न घेऊन उतरलाय डोंगऱ्याचा पारा टीम हा संघ आणि दुसऱ्या बाजूने NCC उलवे. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत ज्या संघाची राहिली आहे तो संघ आहे खरं तर उलवे. राऊंड विकेट महेंद्र मडवी, स्पिचिटचा प्रयत्न आणि इथे मात्र हा वेगवान बॉल आणि तेवढंच चांगलं यष्टी रक्षण निलेशी कारकर यांच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल महेंद्र मडवीचं हे षटक, दोन चेंडू फेकले या षटकामध्ये. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या आणि या स्पेलमध्ये आतापर्यंत दोन बॉल फेकले एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पंचाने ओळखली उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. अँगल क्रिएट करायचा होता अगदी या ठिकाणी महेंद्र मडवीला. एखादा लेफ्ट आर्म बॉलर ज्या पद्धतीने समोर उजव्या फलंदाजासमोर अँगल क्रिएट करतो तशा पद्धतीचा अँगल त्या ठिकाणी त्याला करायचा होता, परंतु इथे अतिरिक्त वाईड जास्त बाहेर टाकला हा बॉल. पंचांचा इशारा मात्र आला वाईडचा,
अतिरिक्त रन्स ने मात्र वाढ होईल 25 धावा स्कोर कार्ड वरती शॉर्ट फाइंड निघाला त्या ठिकाणी फील्डर आहेत योगेश चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला परंतु एक रन्स देखील मिळाले नाही या बॉलवरती कारण प्रदीप पाटील स्वतःवरती विश्वास दाखवतोय असं म्हटलं तर सर सलामत तो पगडी 50 प्रदीप पाटील जर अखेरच्या क्षणापर्यंत सोमनाथ राहिला उभा तर एक फाइटिंग टोटल तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये कदाचित पाहायला मिळेल त्यामुळे इथे रिस्क घेत नाहीये तो फुलर लेनचा बॉल ड्राइव केला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट लॉन्ग ऑफच्या रीजन कडे प्रतीश पाटील त्या ठिकाणी आहेत आणि चांगला थ्रो आणखीन एक सिंगल खरं तर या ठिकाणी मिळेल मैदानाची आउटफील्ड खूप चांगली आहे अनेक ठिकाणी मैदान नष्ट होत चालली आहे परंतु हे मैदान ओवळे गावासाठी खरं तर खूप लाभदायक राहील कारण या मैदानावरती येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील या तीन मात्र शंका नसणार आहे महेंद्र मंडवी यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय अगदी स्लॉग शिफ्ट पद्धतीचा हा फटका खेचून मारला आणि त्यानंतर मात्र समय सूचकता दाखवली फिल्डरने परंतु थ्रो थोडासा वाईड होता अगदी परफेक्ट थ्रो झाला असता तर इथे संधी निर्माण झाली असती खेळाडूला बाद करण्याची महेंद्र सिंग धोनी ज्या पद्धतीने थ्रो आला की अगदी समय सूचक दाखवून अगदी पायाच्या मधून बॉल फेकायचा तशा पद्धतीची समय सूचक त्याला दाखवावं लागली असती निलेश खारकर यांना आणि इथे मात्र या दोन धावा आल्या दोन धावेने संघ पुढे चालला एकूण धावा धाव फलकावरती आहेत दोन गडी बाद 28 धावा 28 लॉस ऑफ 2 विकेट्स बॅटिंग करत असताना डोंगराच्या पारा टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहता धावसंख्या राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा फक्त बॉलला दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे बॉल चालला अलॉंग द कार्पेट खूप चांगली रणनीती खरं तर प्रदीप पाटीलच्या माध्यमातून प्रमुख दोन गोलंदाजांची तीन षटक संपली आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत आता उरलेले दोन षटकांचा खेळ बाकी आहे ड्रिंक्स ब्रेक पाणी घेऊन जा मैदानामध्ये दोन्ही बॅट्समॅन फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र जास्त पाणी घेऊन जा कारण 11 खेळाडू आहेत आणि बॅटिंग टीमचा देखील बॅट्समन आपण देखील पाणी घेऊन जायचं आहे आणि यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीमला आम्ही पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो आदित्य इलेवन शिरडोन आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा पुढच्या मॅचसाठी तीन षटक संपली आणि धावा धाव फलकावरती आहे दोन गडी बाद 29 धावा स्वरांश एंटरप्राइजेस सांगळे त्याच्या विरुद्ध संघ आहे शेवटचा नांदगाव असे आजचे 10 संघ तुम्हाला पाहायला मिळतील आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित माननीय श्री रुपेश भाई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने माननीय श्री रवींद्र दापोलकर उपसरपंच ट्रॉफी 2022 तीन दिवसीय स्पर्धा परंतु नेत्रदीपक असं हे आयोजन आणि खरं तर या स्पर्धेसाठी उपसरपंच साहेबांनी सर्वांना ट्रॉफी दिलेल्या आहेत आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच असेल सन्मान चिन्ह असेल प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या सर्व ट्रॉफीज सन्मान्य उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या त्यांचा मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय चौथ्या षटकामध्ये भावेश खारकर गोलंदाजी मार्गपती भावेश खारकरच्या हातामध्ये चेंडू दिलाय खरं तर या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल 29 धावा धावफलकावरती आहेत भरपूर संयम दाखवला पहिल्या तीन षटकामध्ये प्रदीप पाटीलने एक षटकार वगळता पूर्ण शांत राहिला प्रदीप पाटील परंतु आता खरं तर गरज आहे मोठ्या फटक्यांची टीम डोंगराच्या पाडा संघाला चांगला खेळ करावा लागेल खरं तर प्रदीप पाटील या खेळाडूला तो सलामीला आला होता ऍज अ ओपनर म्हणून संघासाठी मोठी भूमिका साकारण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय भावेश खारकरचा पुढचा बॉल समोर असेल प्रदीप पाटील पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता अलॉंग द कार्पेट बॉलला स्टीअर केलाय लॉंग ऑफ रिझन कडे तेवढा चांगला थ्रो आपण पाहिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र आता आली मी सिंगल सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली आहे 30 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील पहिल्या सत्रामध्ये किमान तुम्हाला 45-50 रेंजमध्ये धावा करावा लागतील कारण समोर देखील तेवढा ताकदवर संघ आहे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल इथे बॉलला उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल प्रदीप पाटील हा खेळाडू स्वतःवरती विश्वास दाखवतो त्याने स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे कारण येणाऱ्या
उरलेल्या काही बॉल मध्ये त्याला आक्रमण करायचं आहे. संघासाठी खरंतर एक उपयुक्त इनिंग साकारत मोठी धावसंख्या उभारायची आहे. या ईर्षेने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय प्रदीप पाटील हा फलंदाज. भावेश कारकरचं कौतुक करायला लागेल, त्याने आतापर्यंत दोन धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. गणेश बावीसकर सर मैदानाच्या आतमध्ये आहेत, मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. अगदी योग्य निर्णय, चांगला प्रयत्न होता. कधी कधी अशा बॉलवरती फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग लीडिंग एज लागण्याचे चान्सेस जास्त असतात. मिस टाइम स्ट्रोक लागण्याचा देखील चान्सेस जास्त असतो, त्यामुळे हा बॉल डिलिव्हर केला. परंतु पुढचा बॉल गुडघा टेकला होता, व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र मिस टायमिंग झेल देऊन गेला महेंद्र मडबीच्या हातामध्ये. प्रदीप पाटील हा फलंदाज, आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. चला नेक्स्ट मॅच असेल, याच्यानंतर होणारी मॅच असेल तरी आदित्य इलेव्हन शिरडोन, आणि त्यांना अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच आयन स्पोर्ट्स कोपर. या दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावा. आताच व्यासपीठावरती आमचे मंगेश गायकवाड गोल्डन मॅन यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू. अजून एक धक्का बसला खरं तर या ठिकाणी या डोंगराच्या पाड्या टीमला. धावसंख्येत आपण विचार केला 32 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. गडी पास झाले 3, अजूनही उरलेल्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर या येणाऱ्या काही बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय जयेंद्र डोंगरे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जयेंद्र डोंगरे तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल झाला. इनेट नंबर 5, चांगली भागीदारी दोन्ही खेळाडूमध्ये पाहायला मिळाली. परंतु प्रदीप देखील पास झाला. आता नवीन खेळाडू जयेंद्र डोंगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल आणि तेवढाच चांगला फटका अक्रॉस द लाईन. खरं तर स्वेअर ऑफ द विकेट हा फटका डीप बॅकवर्ड बॉलच्या दिशेमध्ये. बॉल निघून चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4, अजून एक बाउंड्री. खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी जयेंद्रने मात्र आल्या आल्या हा मोठा फटका खेळलाय. खरं तर गल्ली आणि तुम्ही पाहता गल्ली आणि पॉईंटच्या मधून हा फटका होता, कारण डीपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये एक खेळाडू तयार होता, परंतु नो चान्स हा फटका आपण पाहिला जयेंद्रच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, यॉर्करचा प्रयत्न त्याच्यावरती मात्र आक्रमण केलं. पुढचा बॉल देखील फुलर लेनचा होता, बॅक टू द बॉलर. चांगलं कम बॅक, कोणती रन नसेल या चेंडूवरती. कमालीचं खरं तर हे षटक पाहायला मिळालं भावेश कारकरच्या माध्यमातून. नाट्यमय षटक, ज्या षटकामध्ये विकेट मिळाला प्रदीप पाटीलचा, ज्या षटकामध्ये चौकार आला खरं तर बॅटिंग करणाऱ्या डोंगराच्या पाड्या टीमसाठी जयेंद्रच्या बॅटमधून. परंतु इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावा आपण पाहता धावफलकामध्ये 36, गडी बाजले 3. या षटकातील मात्र आता काही चेंडूचा खेळ बाकी. लोअर फुल टॉस, मिस टायमिंग. यावेळेस मिड ऑफला क्लिअर करायचा होतो, मिड ऑफ मध्ये होता खरं तर महेंद्र मडबी, त्याने मात्र अजून एक झेल पकडला. संपूर्णपणे सोमनाथ या इनिंग मध्ये महेंद्र मडबी हा बिझी राहिला, व्यस्त राहिला. 3 झेल त्याच्याकडे आल्या, त्यामधल्या 2 झेल त्याने पकडल्या, 1 झेल मात्र त्याने सोडले. म्हणजे पहिली चूक आणि त्यानंतर मात्र त्या चुकांमध्ये त्याने सुधारणा केली आणि त्यानंतर मात्र 2 झेल पकडल्या महेंद्र मडबी या शतरक्षकाने. जयेंद्र बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय सूरज डोंगरे. सूरज डोंगरे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धावसंख्येत आपण विचार केला, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 सरासरीनं 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती डोंगराच्या पाड्या टीमच्या माध्यमातून. सुरुवातीला खरं तर 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये कमालीचं कम बॅक महेंद्र मडवीने केलं, त्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी भावेश खारकरनं धावा खर्च केल्या 7, गडी बाद केला 1. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला स्वतः मयूर पाटील, टीम मधला एक वेल ऑलराऊंडर. खरं तर अष्टपैलू खेळाडू मयूरच्या हातामध्ये हा बॉल. समोर असेल खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती अजय डोंगरे आणि नवीन फलंदाज सूरज डोंगरे. सूरज नाव स्ट्रायकिंग एंडला, अजय स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडूचा खेळ बाकी असला, लॉग ओव्हरचं हे षटक. आक्रमण करावं लागेल, क्रॉस बॅटेड फटका ऑन साइड मध्ये मिड विकेट मधला शतरक्षक बॉल खाली आलाय, तेवढा चांगला थ्रो आणि त्यानंतर मात्र रन आउटची संधी. बघा इथे गरज होती का दुसऱ्या रनची हा प्रश्न विचारला जाईल, कारण थ्रो चांगला होता, फिल्डिंग चांगली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का धाव घेण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला इथे विकेटची आत्महत्या करावी लागेल. ती आत्महत्या इथे पाहायला मिळाली. खरं तर फलंदाज आहे त्या ठिकाणी अजय, ते मात्र बाद झालेत. चांगलं कलेक्शन या ठिकाणी निलेश खारकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय न्यू बॅटर तेजस डोंगरे. हा खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 37 धावा स्कोरकार्डवरती आहेत. चांगला कलेक्शन आणि तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र हा विकेट सांघिक कामगिरी, शतरक्षकांची साथ होईल पराभवावरती मात. खर तर असंच काही हे समीकरण. सुरुवातीला डळमळीत शतरक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना एनसीसी उलवे संघ यावेळेस देखील बिगिट करता होता. बॅटची एज लागून बॉल मात्र चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे मागच्या दिशेमध्ये आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकूण धावा आपण पाहता धावफलकावरती पाहायला मिळतील 5 गडीबाद 38 धावा. आम्ही जे प्रेडिक्शन केलंय किमान 45 ते 50 रेंजमध्ये तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये धावा सेट करावा लागतील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथे फुल टॉस होता. या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होता परंतु इथे धावा येत नाहीयेत. आजचा दिवस तुम्ही पाहताय खर तर अतिशय ढगाळ असं हे वातावरण. आजूबाजूला मात्र धुळीचं साम्राज्य आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय इथे हवेचा वेग देखील मंदावलाय. अशा परिस्थितीमध्ये मात्र फलंदाजांना आपलं 100% कमिटमेंट देण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली 5 गडीबाद 39 धावा पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील. आता काही चेंडूंचा खेळ बाकी. लोअर फुल टॉस, बॉल पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये अलॉंग द कार्पेट, फंबल झाले क्षेत्रक्षक. त्यानंतर थ्रो चांगला होता परंतु तेवढ्याच वेगाने या 2 धावा कंप्लीट. थोडीस संधी मिळाली. यानंतरचा होणारा सामना असेल आदित्य 11 शिरडोन आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल कोपर, आयन शिरडोन कोपर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतो आपण प्लीज टॉस साठी आमच्या मंचकावरती रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमचे संघ नायक आपण टॉस साठी आमच्या व्यासपर्यंत यायचा आहे. 41 रन्स धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील शेवटच्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका असर आला तर चांगला टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र मिस टायमिंग अक्रॉस द लाईन असं वाटलं तर हा बॉल डीप फाईंड लेग किंवा स्क्वेअर लेग रिझन कडे येईल परंतु हा बॉल निघून गेला खरं तर वाईडेस्ट लॉंगन क्षेत्राकडे. याचं कारण आहे टॉपेज, बॅटच्या अगदी प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता हा चेंडू. आणि त्यानंतर मात्र हा शेवटचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. पहिली धाव अतिशय वेगाने कमली, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि चांगली समय सूचकता. दुसऱ्या रनसाठी मात्र रनआउटची संधी निर्माण झाली उलवे संघाच्या बाजूला आणि त्या संधीचं सोनं केलं मयूर पाटील या गोलंदाजाने. आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाऱ्या टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे 6 गडीबाद. तर चला विनंती असेल कॅप्टन टॉस करण्यासाठी या आयन स्पोर्ट्स कोपर संघाच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपल्याला विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण या बा 43 धावा धावफल 30 बॉल मध्ये 44 रनची असेल गरज ती म्हणजे एनसीसी उलवे टीमला. आणि एका बाजूला 44 धावा रोखायच्या आहेत डोंगराचा पाडा टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा शिरुडन संघ आणि एका बाजूला असेल कोपर संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपण पुढच्या सत्राकडे बोलूया. पुढचा आवाज असेल आमचे उत्कृष्ट हिंदी समालोचक प्रशांतजी मुंगाजी. थँक्यू सो मच. एकंदरीत या स्पर्धेचा जर आपण विचार केलात ना तर तब्बल 3-3 सामना इथे आपण पाहतोय. तर 50 मात्र कुठल्याही संघानं आतापर्यंत गाठले नाहीये. कारण काल जर विचार केलात तर तब्बल 60-77-70 अशा धावा व्हायच्या. काल 90 धावा देखील आपण पाहिल्यात परंतु आज मात्र या ठिकाणी धावा होत नाहीये. कारण गोलंदाजांना ही खेळपट्टी कदाचित साथ देत असताना मंगेश गायकवाड सारखा तडाकेमंद फलंदाज जर असता तर कदाचित इथे षटकार आणि चौकारच फक्त पाहायला मिळाले असते. परंतु काही कारणास्तव फिजिकल फिटनेस दृष्टिकोनाच्या माध्यमातून सध्या क्रिकेटपासून दूर आहेत आणि सध्या स्वतःला मेंटेन करत असताना मात्र मॅचचा इथे आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत करूया. चला आदित्य परी 11 शिरडोन संघाचे कर्णधार. कारण मागची जी स्पर्धा तुम्ही पाहिलीत मित्रांनो नगरसेवक चषक पार्किंग बॉईज ग्रुप कांबोटे आयोजित अतिशय भन्नाट खेळ तुम्ही पाहिलात त्या परी आदित्य 11 शिरडोन टीमचा आणि तो संघ मात्र मैदानावरती कोपर आयन स्पोर्ट्स कोपर या संघाविरुद्ध आपला हा सामना खेळेल. तर विनंती असेल परी आदित्य 11 शिरडोन संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. तर आमचे रायगडचे बेस्ट ऑपरेटर निशांत गायकवाड उलवे यांचं देखील आगमन झालं. निशांत आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं.
तर विनंती असेल बघा पुन्हा एकदा आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतो श्रीडन टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस सारखी टॉस साठी संपर्क साधा आपल्याला ही विनंती असेल शेवटचा पोकर आपल्यासाठी असेल कारण इथे आपल्याला एकूण 10 संघ आज खेळवायचे आहेत तर वेळेवर सामने देखील प्रत्येक 4 या 5 षटकांचे सामने संपले पाहिजेत त्यासाठी आम्ही तुम्हाला आम्ही विनंती करतो की आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा हॅलो थँक्स प्रवीण थँक रोशन तो दोस्तों चलते मैदान के ऊपर ये दूसरा तीसरा मुकाबला आज के दिन के ये पहले फेरी का तीसरा मुकाबला उल्वे वर्सेस ढोंगरा जावाड़ा टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था उल्वा टीम ने और बल्लेबाजी के लिए न्योता दिया था ढोंगरा जावाड़ा टीम को और बल्लेबाजी करते समय बनाया 43 रन 44 रन का टारगेट है लेकिन जो उल्वा टीम को जो पेनल्टी मिली थी 2 रन की उसके बदलो 46 रन का टारगेट अब चेस करना है बल्लेबाजी करते समय उल्वा टीम को तो दोस्तों चलते मैदान के ऊपर ये 5 ओवर का मुकाबला दूसरा दिन ये शुरलामिन का ये दूसरे दिन में दूसरे दिन के पहले पेरी का ये तीसरा मुकाबला उसके बाद जो मुकाबला होगा सिरडोन मनाम कोपर के बीच तो दोनों टीम के कप्तान को मैं गुजारिश करूंगा टॉस के लिए आपको शीघ्र ही प्रस्थान करना है कमेंट्री बॉक्स में चलते मैदान के ऊपर 30 गेंद है और 46 रन का टारगेट गेंदबाजी की बहादुर संभल हुए गेंदबाज अक्षय कड़ू स्ट्राइक बल्लेबाज मयूर नॉन स्ट्राइक बल्लेबाज प्रदीप खारकर पैड़ी मयूर स्ट्राइक बल्लेबाज ये गेंद शॉट ऑफ लाइन गेंद गेंद हवा में गेंद के नीचे फील्डर नहीं पहुंच पाएंगे गेंद जाते हुई वन बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रन से खुद का टीम का खाता खोला है बल्लेबाज देखिए 46 रन का टारगेट है उस टारगेट का पीछा करते समय आपका औसत जो है 46 रन का टारगेट 2 रनों की पेनल्टी जो मिली थी उसकी बदौलत आपको 46 रन का टारगेट करना है तो 9.2 के औसत से इस टारगेट को पूरा करना है 9.20 के औसत से 46 रन का टारगेट पीछा करना है हेलो तो दोस्तों चलते मैदान के ऊपर फिर से एक बार ये ओवर थ्रो लेकिन सिंगल रन नहीं रोक पाएंगे एक रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुछ खर बनता हुआ 5 रन अंपायर का इशारा आना बाकी लेग बाय बैट कट के रूप में 1 रन मिलेगा 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम को उसको 5 रन पहले और प्रोग्रेस पर 46 रन का टारगेट है टारगेट का पीछा करते समय स्ट्राइक बल्लेबाज इस प्रदीप घरत प्रदीप खारकर पहली मरतबा सामने करेंगे रिवर्स शॉट लाजवाब बल्लेबाजी देखिए फील्डर दौड़ रहा है बेहतरीन फील्डिंग का गुजारा वहां पर 1 रन चुरा रहे दूसरे की कोशिश तारीफ है काबिल फील्डिंग जहां पर 4 रन मिलने चाहिए थे वहां पर सिर्फ 1 रन जिस तरह से दौड़ लगाई थी फील्डर ने गेंद के ऊपर लाजवाब तारीफ है काबिल काफी बढ़िया रनिंग लगाई थी और वहां पर 3 रन चुराए वहां पर 3 रन बचाए वहां पर फील्डर ने क्या लाजवाब फील्डिंग की थी जिस तरह से दौड़ लगाई थी गेंद के ऊपर और बेहतरीन फील्डिंग का मुजहरा वहां पर फील्डर द्वारा 46 रन का टारगेट है टीम का कुछ कर बन चुका 6 रन पहले 3 गेंदों में ये गेंद फिर से एक बार प्रहार करने की कोशिश मयूर द्वारा 1 रन चुरा ले वहां पर फील्डर मौजूद है गेंद के नीचे दौड़ेंगे 1 रन चुरा लिया बल्लेबाजी करते समय बल्लेबाज मयूर पाटिल और प्रदीप खारकर ओपनिंग जोड़ी मैदान पर है मयूर पाटिल जिन्होंने 14 दागा है 3 गेंदों का सामना किया 6 रनों पर खेल रहे प्रदीप खारकर जिन्होंने पहली गेंद पर रिवर्स शॉट दागा था लेकिन वहां पर फील्डर काफी चतुराई से उस गेंद के ऊपर दौड़े थे सिंगल रन 3 रन बचाए थे वहां पर फिर एक बार प्रदीप ऑन स्ट्राइक गेंदबाजी की बागडोर संभल हुए गेंदबाज इस वक्त अक्षय कड़ू अच्छी गेंदबाजी कर रहे देखिए एक बड़ा शॉट निश्चित पहली गेंद पर आया था लेकिन उसके बाद पूरी तरह रोका है बल्लेबाजों को गेंदबाज अक्षय कड़ू अभी तक टीम का कुछ कर बनता हुआ 7 रन 5 गेंदें गाली है गेंदबाज पहली गेंद पर चौवा आया था उसके बाद वापसी कर चुके गेंदबाज 4 गेंदों में उसके बाद सिर्फ 3 रन खर्च किए ये गेंद अब यहां पर स्लो ओवर गेंद चेंज ऑफ स्विच गेंद थी बल्लेबाज प्रदीप खारकर समझ नहीं पाए बगल गेंद को गेंद जाती विकेट कीपर के दस्ता में डॉट गेंद के समाप्त रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज अक्षय कड़ू देखिए 4 गेंद यानी पहली गेंद पर 14 लगा था उसके बाद सिर्फ 7 रन आए
यानी आने वाले आखिरी पांच गेंदों में सिर्फ 3 रन खर्च के इस गेंदबाज ने बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, 40 रन का टारगेट है, अब बची हुई 24 गेंदे और 39 रनों की जरूरत, 24 गेंदे 39 रन, यानी अब यहाँ से थोड़ा सा संघर्ष कर रही है बड़े शॉट के लिए उल्वा टीम के दो खिलाड़ी मयूर पाटिल और प्रदीप खारकर। क्षमता इस खिलाड़ी में, प्रदीप खारकर को हमने हमेशा बड़े बड़े शॉट खेलते हुए देखा है, मयूर पाटिल को तकनीक ताकत और नजाकत भरे शॉट खेलते हुए देखा है, उसी तरह बल्लेबाजी करनी होगी अगर इस मुकाबले में आपको जीतना है तो। लेकिन जिस तरह से गेंदबाजी की है अक्षय गुरू ने, बेहतरीन नए गेंदबाज तेजस ढोंगरे, तेजस ढोंगरे ने गेंदबाज इस वक्त मैदान के ऊपर, लेकिन 44 रन का टारगेट था, लेकिन जो 2 रन की पेनल्टी मिली थी उसके बदले 46 रन का टारगेट यहां से मिल चुका है गुलवत टीम को। उस टारगेट का पीछा करते समय पहली ओवर में आए मैच 7 रन 39 रन की अभी तक जरूरत है, आने वाले 24 गेंदे 39 रन ने तकरीबन 10 के औसत से इन रनों को बनाना होगा। गेंदबाजी की भाग दो संभल तेजस ढोंगड़े, ये गेंद पहली गेंद पटकी हुई गेंद थी, फील्डर वहां पर मौजूद है अक्षय ने वहां पर बेहतरीन फील्ड करते हुए अक्षय सिंगल रन चुरा लिया और इसी रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का पुष्कर बनता हुआ 8 रन। ढोंगरे सा बड़ा टीम यहां से 40 रन का जो टारगेट सेट किया था उसको डिफेंड करने की कोशिश कर रही है पहली ओवर में 7 रन, लेकिन यहां से तेजस ढोंगरे को अच्छी गेंदबाजी करनी होगी। टारगेट थोड़ा कम है 10 के औसत से, इस टारगेट को अभी बची हुई 4 ओवर में बनाने हैं, लेकिन यहां से प्रदीप खारकर का चलना उतना ही जरूरी होगा उल्वा टीम के लिए। ये गेंद फिर से एक बार राइट आर्म और दो विकेट उठाने की कोशिश, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद जाती हुई सीधी स्क्वेयर लेग सीमारेखा के ऊपर से अंपायर का इशारा 6 रन। मैंने पहले कहा था इस खिलाड़ी के बारे में, ये बड़ा खिलाड़ी है, बड़े शॉट दागना चाहता है, जानता है ये खिलाड़ी। शिवडन टीम के कप्तान को गुजारिश है, आपको टॉस के लिए शीघ्र ही प्रस्थान करना है। यहाँ पर कोपर टीम के कप्तान आ चुके हैं तो आपको गुजारिश है कि आपको टॉस के लिए शीघ्र ही प्रस्थान करना है जल्द से जल्द। एक इनिंग यहाँ से खत्म हो चुकी है, दूसरी इनिंग यहाँ से शुरू हो चुकी है, तो शिरडन टीम के कप्तान को गुजारिश है जल्द से जल्द आप टॉस के लिए आना है। तारीफ के काबिल बल्लेबाजी प्रदीप बेरा, प्रदीप खारकर के बल्ले से निकलता हुआ ये माइटी हिट, 6 रन मिलेगी इस गेंद के ऊपर और 6 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का पुष्कर बन चुका है 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का, यानी जो पिछले ओवर में 7 रन आए थे वो 7 रन पहले 2 गेंदों में दे चुके यहाँ पर गेंदबाज तेजस ढोंगरे, लेकिन ये तीसरी गेंद डॉट डालते हुए तीसरी गेंद टीम का कुछ कर बन चुका है 14 रन। थर्ड अंपायर की मांग की है मैदान के ऊपर, थर्ड अंपायर की भूमिका में गिल्लू सुदर्शन मात्रे जाते हुए अंपायर के ऊपर या गेंदबाज के ऊपर यहां पर ऑब्जेक्शन लिया गया है बल्लेबाज द्वारा। 7 रन अभी तक इस 3 गेंदों में आए हैं, 3 गेंदों का खेल यहां से इस ओवर का खत्म हो चुका है, टीम का कुछ कर चुका है 14 रन। त्रियास दरमियान सन्माननीय जयंत घोपरकर साहेब आणि संतोषजी पाटील साहेब मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं व्यासपीठावरती विराजमान झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। निश्चित तौर पर मेहमानों की मांदी आली, देख रहे हम यहां से जोरदार अपील, स्टंप को शायद छोड़कर जाती हुई ये गेंद अंपायर द्वारा कोई इशारा नहीं, पूरी तरह अपील में काफी उत्साह था लेकिन वहां से खारिज किया अपील को। सिंगल रन लेग बाइज के रूप में ये रन मिलेगा, इससे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुछ स्कोर बनता हुआ 15 रन। दूसरी ओर प्रोग्रेस पर है, 40 का पीछा करना है, पहली ओपनिंग जोड़ी इस वक्त मैदान पर है। मयूर पाटिल के बल्ले से एक चौवा आया है, प्रदीप खारकर के बल्ले से एक बड़ा शॉट है, 6 रन छक्का आया है, टीम का कुछ स्कोर बन चुका है 15 रन। 31 रनों की अभी तक जरूरत है 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक इस ओवर की शायद 2 गेंदे शेष है, यानी 20 गेंदों में अभी तक 31 का पीछा करना है, 20 गेंदे 31 रन। ये गेंद फिर से एक बार प्रहार करने की कोशिश करी, भी मामला हो सकता है और या डायरेक्ट हिट, अंपायर का इशारा थर्ड अंपायर की तरह, थर्ड अंपायर के लिए यहां पर डिसीजन छोड़ा अंपायर ने। तर याच दरम्यान सन्माननीय सीमेश कडू साहेब करावे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, उपसरपंच चषक 2022 आर्य स्पोर्ट्स ओले यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत।
और अंपायर का इशारा आउट। और यहां से बल्लेबाज प्रदीप खारकर बैक टू द पवेलियन। ये बड़ा झटका माना सकता है उल्वा टीम के लिए। और यहां से क्या यू टर्न मिल सकता है इस मुकाबले में। कुछ देर तक ऐसा लग रहा था कि ये मुकाबला एक तरफा होगा, लेकिन यहां से वापसी कर चुके गेंदबाज तेजस ढोंगरे। पहली गेंद पर छक्का आया था जरूर, लेकिन उसके बाद वाली जो चार गेंदे है अच्छी डाली इस गेंदबाज ने। पहले ओवर में भी हमने देखा था अक्षय कड़ू ने चार पहले गेंद पर चौवा दागा था, उसके बाद पांच गेंदों में सिर्फ तीन रन खर्च किए थे, इन्हें सात रन खर्च किए थे पहले ओवर में अक्षय कड़ू। उसके बाद तेजस डोंगरे ने अभी तक आठ रन खर्च किए हैं। शिरडोन टीम के कप्तान का यह आखिरी कॉल होगा। अगर आप यहां पर आए नहीं तो आपको पेनल्टी दी जाएगी। यहां से आप लेट हो जाएंगे तो आपको रनों की नहीं बॉलों की पेनल्टी दी जाएगी। तारीफ करनी होगी तेजस ढोंगरे। यहां से वापसी कर चुके, पहले दो गेंदों में सात रन आ चुके थे, उसके बाद जो तीन गेंदें डाली है बेहतरीन। अभी तक पांच गेंदों में आठ रन खर्च के इस गेंदबाज ने टीम का कोस्कर बन चुका है पंद्रह रन। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए चंदन मड़वी गेंदबाजी अच्छी की थी इस गेंदबाज ने। शायद गेंदबाजी अच्छी की थी, लेकिन यहां से बल्लेबाजी के लिए आया है। इस वक्त पहली गेंद गेंद को खेला है ऑफ साइड में, लॉन्ग ऑफ साइड में खेला हुआ गेंद। सिंगल रन मिलेगी इस गेंद के ऊपर। एक रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का स्कोर बनता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ। तो शिडोन के कप्तान शायद यहां पर आ चुके हैं। अगला जो मुकाबला होगा दो ओवर का, यह से खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर बनता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। दो ओवर के बाद मयूर पाटिल जो छह गेंदों का सामना करते हुए आठ रन पर खेल रहे हैं। चंदन मात्रे ने अब एक रन बनाया अपनी टीम के लिए। टीम का कुल स्कोर बन चुका है 16 रन दो ओवर के समाप्ति के बाद। अब यहां से आने वाली 18 गेंदे और 30 रनों की जरूरत, 18-30 का ये समीकरण है। थैंक यू पिंटा। तो टॉस करून घेऊया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते। करावे गावचे सन्माननीय सिवेश कडू साहेब यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते। नाणेफेकेचा कौल करावा। परी आदित्य 11 शिरडोन आणि आयन स्पोर्ट्स कोपर या दोन संघांमध्ये नाणेफेकेचा कौल होईल। दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया। सन्माननीय सिमेश कडू साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकेचा कौल करूया। इट्स अ टेल्स कॉल फ्रॉम द कॅप्टन। आयन स्पोर्ट्स कोपर टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू मी पहिला। आर्या स्पोर्ट्स ओले म्हटल्यानंतर सन्मानाची स्पर्धा असते, तर थँक्यू जास्त माईकवर बोलत नाहीये। तर शुभेच्छा देऊया दोन्ही टीम्सला आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये प्रश्न यांच्याकडे। देखिए 18 गेंदे 30 रनों की जरूरत, ये पहली गेंद थी, शॉट अप लैंड गेंद थी, पुल करना चाह रहे थे दोनों कैप्टन। नियमावली आहे का या स्पर्धेचे? हुक करना चाहते थे लेकिन नाकाम। यबर गेंद और बल्ले का संपर्क नहीं। 17 गेंदे 30 रन, जैसे जैसे गेंदे डॉट जाएगी प्रेशर बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर। देखिए 46 रन का टारगेट था, उस टारगेट का पीछा करते समय पहले दौर में 16 रन आए, लेकिन यहां से अब किसी एक खिलाड़ी को इस नैया को पार लगाना होगा। अब बची हुई 17 गेंदे 30 रनों की जरूरत है। स्ट्राइक बल्लेबाज है चंदन मड़वी, फिर से एक बार लगातार दूसरी गेंद, क्या डॉट होगी? यस, लगातार दो गेंदे डॉट, क्या तारीफ काबिल गेंदबाजी। गेंदबाज अक्षय कड़ू जिन्होंने पहले ओवर में देखिए 7 रन खर्च किए थे, वह गेंदबाज अक्षय कड़ू दोबारा अपने स्पेल का ये दूसरा ओवर डालने के लिए पहली दो गेंदे डॉट डाल चुके गेंदबाज अक्षय कड़ू। लाजवाब गेंदबाजी अपनी टीम के लिए वापसी दिलाते हुए एक तारीफ काबिल गेंदबाजी कर रहे। फिर से एक बार जो अपनी टीम जो लो स्कोरिंग मुकाबला था जो उसके में कम रन वाले ओवर डालने थे, उसी तरह गेंदबाजी करे। पहले ओवर में 7 रन दिए थे इस गेंदबाज ने, लेकिन फिर से एक बार अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज की। ये गेंद अब यहां से प्रहार किया है, गेंद जाती है ऑफसाइड में, फील्डर वहां पर मौजूद है। फील्डिंग करते हुए एक रन चुरा लिया बल्लेबाज चंदन मड़वी ने, अपना खाता खोला, सिंगल से खाता खोला था, दो रन चुरा लिए। पहली शायद दो रन चुरा लिए बल्लेबाजों ने दो रन से। चलिए पिछले ओवर की आखिरी गेंद पर इसी खिलाड़ी ने एक रन निकाला था। दो गेंदों का चार गेंदों का सामना किया इस गेंदबाज ने, चार गेंदों में सिर्फ दो रन बनाए। टीम का कुस्कर बनता हुआ अब यहां से 17 रन अभी तक जीतने के लिए 29 रनों की जरूरत। आने वाली 15 गेंदे 29 रन, संघर्ष कर रहे बल्लेबाज मयूर पाटिल। बड़े शॉट के लिए जाना चाहेंगे, एक हाथ बड़ा शॉट इस मुकाबले में आपको वापसी दिला सकता है, लेकिन उस शॉट की खोज में यहां से बल्लेबाज मयूर पाटिल जो ओपनिंग में आए हैं। अभी तक एक चौवा दागा है जरूर, लेकिन इस खिलाड़ी ने चौवा जरूर दागा है, लेकिन आठ गेंदों का सामना किया है और
सात रन बनाए इस बीच ये गेंद हवा में, गेंद के नीचे से फील्डर दौड़ते हुए एक रन चुरा लिया, लेकिन वहां से कैच ड्रॉ फील्डर द्वारा, दूसरी की कोशिश और यहां से दो रन पूरे करते हुए पूरी तरह मिस फील्ड। एक बड़ा झटका लग सकता था इस टीम को नहीं, लेकिन यहां से इस गेंद के ऊपर मिलेंगे दो रन और इस दो रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बनता हुआ 19 रन। यहां से एक बड़ा विकेट जा सकता था, लेकिन वहां पर कैच छुड़ा फील्डर ने, नतीजा हमने देखा दो रन दौड़ के लिए टीम का कुल स्कोर बन चुका है 19 रन। अब जीतने के लिए 27 की जरूरत आने वाली, 14 गेंद और 27 रन, एक आसान सा कैच था, वहां से एक बड़ा विकेट मैदान से बाहर जा सकता था, लेकिन वहां पर जो खराब फील्डिंग का मुजहरा किया फील्डर ने, नतीजा हमने देखा दो रन दौड़ के लिए चंदन और मयूर ने, टीम का कुल स्कोर बन चुका है 19 रन। 9 गेंदों का सामना करते हुए 9 रनों पर गिर रहे बल्लेबाज मयूर पाटिल, बड़े शॉट की दरकरार, लेकिन यहां से फिर से एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और मयूर पाटिल, एक बड़ा छटका, बैक टू द पवेलियन। वापसी कर चुके गेंदबाज, क्या लाजवाब गेंदबाज ये अक्षय कड़ू, देखिए पहले ओवर में 7 रन और इस ओवर में अभी तक 5 गेंदे डाली इस गेंदबाज ने और मैच 3 रन खर्च के एक विकेट भी हासिल किया है। इस ओवर की ये आखिरी गेंद है तो शायद ये गेंदबाज अक्षय कड़ू की बेहतरीन स्पेल, 11 गेंदे डाली है टोटल इस पूरे अपने स्पेल में अभी तक और 11 गेंदों में 10 रन देते हुए एक विकेट हासिल कर चुके गेंदबाज अक्षय कड़ू। अपने ओर की ये आखिरी गेंद है, अगर इस ओवर में बड़ा शॉट आता है तो निश्चित तौर पर जो रन रेट था वो रन रेट और कम हो जाएगा, क्योंकि अभी तक बनाने 13 गेंदे 27 रन, छक्का आएंगे तो बचेंगे 26, चौवा आएंगे तो 23, सिंगल आए तो 26 और डबल आएंगे तो बचेंगे 25, लेकिन ये आने वाले आखिरी गेंद पर कितने रन आते हैं ये तो आने वाला वक्त ही बताएगा, लेकिन यहाँ से अब बनाने 13 गेंदे 27 रन, अब यहाँ पर प्रेशर में आ चुकी है उल्वा टीम। यहाँ से इस ओवर में आखिरी गेंद, इस ओवर का आखिरी गेंद शेष है, अगर यहाँ पर बड़ा शॉट आता है तो थोड़ी सी आसानी होगी बल्लेबाजी करने वाले उल्वा टीम के लिए। देरी से आए हुए प्रेक्षकों को बताना चाहूंगा उल्वा बनाम डोंगरे दबाड़ा की टीम के बीच, दोनों टीमों के बीच मुकाबला है, अब बचे हुए 46 रन का टारगेट था, अब बचे हुए आखिरी 13 गेंदे और जीतने के लिए 27 रन की जरूरत। और ये गेंद फिर से एक बार चेंज ऑफ फेस गेल, स्लोवर गेंद थी, समझ नहीं पाए, डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज अक्षय कड़ू, तारीफ की जाए उतनी कम, 12 गेंदे फेंकी, 2 ओवर फेंके और 2 ओवर में मैं 10 रन खर्च किए और एक महत्वपूर्ण विकेट मयूर पाटिल को चलता बनाया इस गेंदबाज अक्षय कड़ू, बेहतरीन गेंदबाज। ये वापसी वाला ओवर कहा जाएगा, 30 रनों की जरूरत थी इस वक्त, 18 गेंदे और 30 रन, 10 के औसत से इन रनों को बनाना था, लेकिन उस वक्त अपने टीम के लिए सिर्फ 3 रन खर्च किए इस गेंदबाज ने और एक महत्वपूर्ण विकेट, लाजवाब गेंदबाजी। अब यहां से 12 गेंदे और जीतने के लिए 27 रन, तो गुजारिश है डोंगरे दबाड़ा टीम के लिए आप जल्द से जल्द फील्ड में से बदलाव करें, फील्ड में सजावट करें, जल्द से जल्द मुकाबले को आपको आगे लेके जाना है, 25 मिनट का आपको वक्त दिया जाएगा और 25 मिनट में इस इनिंग को आपको खत्म करना है। अब आने वाली 12 गेंदे 27 रन यानी 13.50 के औसत से इन रनों को बनाना होगा, 12-27 का समीकरण। देखिए पिछले मुकाबले में शायद जो यंगस्टर का मुकाबला था वो भी इसी तरह कुछ हुआ था, 12-27 की जरूरत थी, उस वक्त बल्लेबाजों ने उस ओवर में 19 रन चुराए थे। यंगस्टर क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है और यहां से अच्छी गेंदबाजी करनी होगी जरूर, लेकिन बल्लेबाजी के लिए इस वक्त स्ट्राइक पर है चंदन मड़वी और यश मड़वी, स्ट्राइक बल्लेबाज चंदन, नॉन स्ट्राइक बल्लेबाज यश, ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर है। नई गेंदबाज मैदान के ऊपर, फिर से एक बार ये गेंद के ऊपर प्रहार किया है, गेंद के नीचे फील्डर और बल्लेबाज के बाहर कान, और एक बड़ा झटका, सूरज डोंगरे नामक गेंदबाज ने पहली गेंद पर एक बड़ा झटका दिलाया और बल्लेबाज चंदन माडवी बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आएंगे भूषण खारकर और यश मड़वी, दो बल्लेबाज इस वक्त मैदान के ऊपर हम देखेंगे।
यश मडवी और भूषण खारकर आउट होने वाले बल्लेबाज चंदन मडवी यहां से बाद हो चुके हैं। तो दो प्लेयर इस वक्त मैदान के ऊपर दिखेंगे, लेकिन सूरज डोंगरे ने पहली गेंद पर विकेट चटकाया। अब बची हुई 11 गेंदें, 27 रन, प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर। यहां से अब बड़े शॉट दागने होंगे बल्लेबाजों को। डोंगरेजा बड़ा टीम बैक टू, ऐसा लगा था कि ये मुकाबला एक तरफा होगा। 46 रन का टारगेट था, उस टारगेट का पीछा करते समय ये मुकाबला क्या शायद 4 ओवर में खत्म होगा ऐसा लग रहा था। प्रदीप खारकर के आउट होने के बाद, मयूर पाटिल आउट होने के बाद, अब यहां से थोड़ी सी दिक्कतें निर्माण हो चुकी है। शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, बल्ला और यहां से लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा, लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा। ये डॉ एक गेंद मिली, एक रन मिलेगी इस गेंद के ऊपर, बाइज के रूप में, लेग बाइज के रूप में एक रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का स्कोर बन चुका है 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक जीतने के लिए 26 रनों की जरूरत है, 10 गेंदे 26 रन। सूरज डोंगरे अच्छी गेंदबाजी कर रहे, 2 गेंदों में सिर्फ 1 रन 1 विकेट हासिल किया है, 10 गेंदे 26 रनों की जरूरत। यश मडवी और भूषण इस वक्त स्ट्राइक पर है। यश, ये गेंद पटकी हुई गेंद थी, पुल किया, पुल पावरफुल सक्सेसफुल और 6 रन, लाजवाब षटकार, तारीफ काबिल। अब यहां से जरूरत थी जिन शॉट की, उल्वा टीम को वो शॉट आता हुआ मैदान पर, बल्लेबाज यश मडवी के बल्ले से निकलता हुआ बढ़िया शॉट और 6 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और 6 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का खुशकर बनता हुआ। प्रयास दरम्यान कोपरगाव से उद्योजक सन्माननीय रोशन शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, तर रोशन शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यावा आणि आता ज्यांचं इथे आगमन झालंय धनाजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत। और यहां पर क्या छूट चुकी है, यश पिछली गेंद पर छक्का दागा था इस खिलाड़ी ने और अगली गेंद पर एक कैच ड्रॉप, थोड़ा सा डिफिकल्ट था लेकिन यहां से कोशिश जरूर की थी इस खिलाड़ी ने इस कैच को लपकने की। अब बची हुई कुछ गेंदे शेष, इस ओवर की आखिरी शायद 2 गेंदे शेष है, टीम का कुछ स्कोर बन चुका है 27 रन। अब जीतने के लिए 19 रनों की जरूरत, 8 गेंदे 19 रन, ये बची हुई आखिरी 2 गेंदों पर अगर एक बड़ा शॉट आता है तो वो टारगेट और आसान हो जाएगा। लेकिन यहाँ से सूरज डोंगरे शायद एक छक्का जो छोड़ा है, छोड़ने के बाद अच्छी गेंदबाजी की है, 4 गेंदों में 8 रन खर्च किए इस गेंदबाज ने। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद, स्लो ओवर गेंद, चेंज ऑफ स्वेस गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज, डॉट गेंद की समाप्ति रन की संभावना को समाप्त करते हुए गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे सूरज। फिर से एक बार वापसी, अब 7 गेंदे 19 रन, ये आखिरी गेंद है इस ओवर का और आखिरी गेंद पर कितने रन आएंगे ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन जो रन टारगेट है आखिरी 6 गेंदों में इस गेंद के बाद ही पता चलेगा। ये गेंद फिर से एक बार स्लोवर गेंद, अपने फॉलो थ्रू में इस गेंद को रोका है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, एक छक्का निश्चित तौर पर दागा था लेकिन उस छक्के के बाद भी इस खिलाड़ी ने सिर्फ 8 रन खर्च किए इस ओवर में और टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ इस बाद 27 रन। अब बची हुई 6 गेंदे और 19 रनों की जरूरत, 6 गेंदे 19 रन बनाने, 6 गेंदे 19 रन। मुकदम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत। रायन स्पोर्ट्स संघाचे तडाकेमंद फलंदाज अमर पवार यांनाही देखील विनंती असेल यावा आपण व्यासपीठावरती, आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जाईल। दोस्तों जब भी आर्य ओली की टूर्नामेंट होती है और इस आर्य ओली ट्रॉफी को हमेशा दमदार योगदान रहता है हमारे 1 लाख का, चाहे वो खिलाड़ियों को पानी की मांग हो या अन्य कोई भी समस्या हो, पूरा ग्राउंड भी अगर कवर करना है तो बिल्कुल हमारे 1 लाख काफी है। चाहे आप 2 लाख लाओ, 3 लाख लाओ, 10 लाख लाओ, लेकिन हमारा 1 लाख ही काफी है। और पूरी तरीके से इस मंच के ऊपर आपने 4 चांद लगाते हुए स्वागत है 1 लाख का। प्रवीण देखिए उसके नाम से उसकी वैल्यू पता चलती है, नाम ही 1 लाख है उसका, कितनी कीमत होगी इस खिलाड़ी की, इस आदमी की, नाम 1 लाख लेकिन काम उसके 1 लाख से भी ज्यादा है। 6-19 और ये गेंद हवा में शॉट ऑफ लाइन गेंद थी, अरजीत के बीच खड़े थे बल्लेबाज यश मडवी लेकिन यहां से चलता बनाया और बल्लेबाज यश मडवी बैक टू द पवेलियन।
नए बल्लेबाज तेजस, बैट्समैन सॉरी जिस खिलाड़ी ने कैच पकड़ा वो तेजस थे। अच्छी गेंदबाजी भी की थी तेजस ने। समीर मड़वी नए बल्लेबाज मैदान के ऊपर आएंगे। दो रन की पेनल्टी इसी खिलाड़ी की वजह से। देखिए आप इतने बड़ी टूर्नामेंट खेल रहे हो और आपका प्लेयर अगर ट्रैक और टी शर्ट और शूज में नहीं है तो यहाँ पर कहीं ना कहीं ये क्रिकेट के लिए सही नहीं। अब बची हुई 5 गेंदे 19 रन। ये गेंद इस गेंद को खेला है समीर ने। गेंद जाती फील्डर वहां पर मौजूद है। 1 रन चुरा लिया। दूसरी की कोशिश कर भी मामला हो सकता है और ये दूसरा रन भी पूरा। ऐसा लग रहा था कि शायद एक ही रन लेने के मूड में है लेकिन बाद में उनको पता चला कि दूसरा भी हो सकता है। दो रन से बढ़ता हुआ स्कोर अब स्कोर कार्ड के ऊपर 29 रन। जीतने के लिए 4 गेंदे 17 रन यानी 3 बड़े शॉट। शॉट गेंद ऑफ स्टंप के बाहर से जाती हुई विकेट कीपर के लिए छोड़ा था बल्लेबाज समीर मड़वी ने। वाइट के रूप में 1 रन मिलेगा। अतिरिक्त रन 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बनता हुआ 30 रन। अब जीतने के लिए 4-16। एक हाथ बड़ा शॉट यहां से वापसी कर सकता है इस गेंद के ऊपर। फुल टॉस गेंद टैपिंग क्रिकेट मैदान के ऊपर फुल टॉस गेंद थी। विदाउट प्रैक्टिस शायद ये समीर मड़वी बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए उतरे मैदान के ऊपर। उनके ड्रेस कोड से ही पता चलता है कि ये काफ़ी देर के बाद मैदान के ऊपर उतरे हैं। जींस पैंट पहन कर आए हैं। अब अच्छी हुई 3 गेंदे 15 रन। बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर है भूषण खारकर। इनको अच्छी बल्लेबाजी करनी होगी। काफ़ी देर से आए हैं मैदान के ऊपर। 3 गेंदे खेली है। 3 गेंदे डॉट खेले ये गेंदबाज। अभी तक एक भी रन नहीं बनाया। अब बची 20 ओवर के आखिरी 3 गेंदे और 15 रन की जरूरत। ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी। पुल करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। अब यहां से मुकाबला खुला होता हुआ। बची हुई 2 गेंदे 15 रन की जरूरत। अब यहां से पूरी तरह वापसी कर चुकी है लेकिन ये खादा 9 बॉल और उस पर आया हुआ एक बड़ा शॉट इस मुकाबले में आपको जीत दिला सकता है। लेकिन जो गलती अभी तक 4 ओवर में नहीं हुई वो गलती अब गेंदबाज क्यों करेंगे ये भी सोचना होगा। लेकिन गेंदबाज एक क्रिकेट है कुछ भी हो सकता है। लाजवाब गेंद तारीफ काबिल गेंद। गेंदबाज की तारीफ करनी होगी। जयेंद्र डोंगरे क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे। इस गेंदबाज ने 5 गेंदे फेंकी इस ओवर में। रन खर्च के 5 बेहतरीन गेंदबाजी। देखिए 19 रन की जरूरत थी। स्ट्राइक बल्लेबाज इस वक्त समीर लेकिन गेंदबाज की तारीफ करनी होगी। डोंगरा सा बड़ा टीम लाजवाब गेंदबाजी तारीफ है काबिल गेंदबाजी और यहां से अपनी टीम को जिताया और जीतती हुई डोंगरा सा बड़ा टीम। इसके बाद जो मुकाबला होगा चौथा मुकाबला उलवा बनाम